पनवेल तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढणारा वेग सोमवारी मंदावला आहे. तालुक्यामध्ये सोमवारी 92 कोरोनाबाधित रुग्ण सापडलेत. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 72 तर ग्रामीण भागातील 20 रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये चिंताजनक बाब म्हणजे 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तसेच आज तब्बल 210 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीमधील पनवेलमध्ये 15, नवीन पनवेल येथं 9, खांदा कॉलनीत 6, कळंबोलीमध्ये 9, कामोठे येथे 22, खारघरमध्ये 11, तर ग्रामीण भागातील करंजाडेमध्ये 5, उलवे येथं 4, तर बोर्ले, चिपळे, गुळसुंदे, हरिग्राम, केवाळे, कोपरगव्हाण, मोरबे, शिरडोन, सुकापूर, तुरमाळे, उसरली खुर्द येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडलाय. तर आज नवीन पनवेलमधील 2, कामोठे येथील 2, पनवेलमधील 1, कळंबोली येथील 1, तर ग्रामीण भागातील करंजाडे येथील 1 अशा एकूण 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तसेच आज महापालिका हद्दीमधील 177 तर ग्रामीण भागातील 33 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये पनवेल 11, नवीन पनवेल 43, कळंबोली 37, कामोठे 50, खारघर 31, तळोजे 5, तर ग्रामीण भागातील सुकापूर 5, विसुंबे 4, आजिवली 3, करंजाडे 3, भोकरपा 2, डेरवली 2, नेवाळी 2, उलवे 2, तसेच गुळसुंदे, उसरली खुर्द, आदई, आकुर्ली, आपटे, बेलवली, देवत, केळवणे, पळसपे, पोयंजे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान महापालिका क्षेत्रामधील आतापर्यंत 7,636 रुग्ण बरे झाले असून 238 जणांचा मृत्यू झालाय. तर सध्या 1,381 विद्यमान रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत 2,328 रुग्ण बरे झाले असून 59 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर सध्या कोरोनाचे 409 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.